नमस्कार जिनेस अटॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण सामान्य ज्ञानावर आधारित वीस प्रश्न पाहणार आहोत आणि पोलीस भरतीसाठी हे प्रश्न अतिशय महत्वाचे आहेत सामान्य अभ्यास करण्यासाठी स्क्रीनवर दिसत असलेले विठ्ठल जोशी सरांचे जनरल नॉलेज प्रलाशाच्या घटक भाग एक स्पर्धा परीक्षा इतिहास स्पर्धा परीक्षा भूगोल ही तीन पुस्तकं तुम्ही विकत घ्या सर्व स्पर्धा परीक्षांना तुम्हाला याचा फायदा होईल आणि ही पुस्तकं विकत घ्यायची असतील तर अठ्ठ्याऐंशी शून्य सहा शून्य सहा शहाऐंशी अठरा या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करा किंवा फोन करा तुम्हाला ढरपोची पुस्तकं मिळून जातील चला तर मग आता या व्हिडिओमधील प्रश्नांची उत्तरं पाहूयात आपण पहिला प्रश्न आहे स्वराज्याची पंढरी असे लोटमान्य टिळकांनी यवतमाळ जिल्ह्यातील कोणत्या गावाला संबोधले आहे तर स्वराज्याची पंढरी असे लोटमान्य टिळकांनी यवतमाळ जिल्ह्यातील पुसद या गावाला संबोधले आहे नटसम्राट हे प्रसिद्ध नाटक कोणी लिहिले तर नटसम्राट नत हे प्रसिद्ध नाटक वि वा शिरवाडकर यांनी लिहिलेले आहे भारतातील नद्याजोड योजनेला डॅश डॅश म्हणून ओळखले जाते भारतातील नद्या जोड योजनेला अमृत क्रांती म्हणून ओळखले जाते भारतातील एकूण बेटांची संख्या किती तर भारतामधील एकूण बेटांची संख्या ही दोनशे सत्तेचाळीस आहे एक नंबरचं त्याचं उत्तर आहे लाटांवर आधारित ऊर्जा प्लांट महाराष्ट्र सरकार खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात कार्यरत करीत आहे तर लाटांवर आधारित ऊर्जा प्लांट महाराष्ट्र सरकार रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये कार्यरत करीत आहे अंकलेश्वर खनिज तेल क्षेत्र डॅश राज्यात आहे तर अंकलेश्वर खनिज तेल क्षेत्र हे गुजरात या राज्यामध्ये आहे हृदय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया सर्वप्रथम डॅश या देशात झाली हृदय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया सर्वप्रथम दक्षिण आफ्रिका या देशामध्ये झालेली आहे खालीलपैकी कोणती नदी मध्य प्रदेश महाराष्ट्र व गुजरात या राज्यातून वाहते तर तापी ही नदी मध्य प्रदेश महाराष्ट्र व गुजरात या तिन्ही राज्यातून वाहते याशिवाय नर्मदा ही नदीसुद्धा मध्य प्रदेश महाराष्ट्र आणि गुजरात या तीन राज्यातून वाहते आणि नर्मदा व तापी या पश्चिम पश्चिमहिनी नद्या आहेत सुद्धा माहिती असू द्या त्याच्यानंतरचा प्रश्न आहे क्रिकेट या खेळाशी संबंधित असलेले चेपॉट स्टेडियम खालीलपैकी कोठे आहे तर क्रिकेट या खेळाशी संबंधित असलेले चेपॉट स्टेडियम चेन्नई या शहरामध्ये आहे आणि चेन्नई ही तामिळनाडू या राज्याची राजधानी आहे आणि चेन्नईचं आधीचं नाव मद्रास हे आहे समुद्राची खोली डॅसडॅस एकटात मोजतात समुद्राची खोली ही फ्यादम या एकटामध्ये मोजतात आणि त्याच्यानंतरचा प्रश्न आहे मुंबईत मुलींसाठी पहिली शाळा कोणी सुरू केली तर मुंबईमध्ये मुलींसाठी पहिली शाळा नाना शंकर शेट यांनी सुरू केलेली आहे आता या ठिकाणी आपल्याला मुंबईत असं विचारलेलं हे लक्षात ठेवा म्हणून याचं उत्तर नाना शेंटरशेट आहे पण हेच जर आपल्याला नुसतं भारतातील म्हणजे मुलींसाठी पहिली शाळा सुरू करणारे भारतीय कोणतं महात्मा ज्योतिबा फुले आणि त्यांनी पुणे या ठिकाणी सुरू केलेली परंतु मुंबईमध्ये मुलींसाठी पहिली शाळा नाना शेट यांनी सुरू केलेली आहे जिवंतपणी आपली प्रेतयात्रा पाहणारे महाराष्ट्रातील समाजसुधारक कोण तर जिवंतपणी आपली प्रेतयात्रा पाहणारे महाराष्ट्रातील समाजसुधारक गोपाळ गणेश आडरकर हे आहेत एक नंबरचं त्याचं उत्तर आहे साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार कोणता तर साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार हा ज्ञानपीठ पुरस्कार आहे दोन नंबरचं त्याचं उत्तर आहे भारतातील प्रसिद्ध डोलघुमट कोठे आहे भारतातील प्रसिद्ध रोलघुमट हे विजापूर या ठिकाणी आहे विजापूर या ठिकाणी आहे भारताचे उपराष्ट्रपती कशाचे पदसिद्ध अध्यक्ष असतात तर भारताचे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात त्याच्यानंतरचा प्रश्न आहे यू टी आय बँकेचे नामकरण डॅश डॅश या नावात झाले आहे तर यू टी आय या बँकेचे नामकरण ॲक्सिस बँक या नावात झालेले आहे भारतात तांब्याची खाण कोठे आहे तर भारतामध्ये तांब्याची खाण ही खेत्री या ठिकाणी आहे त्याच्यानंतरचा प्रश्न आहे बिहू हा सण कोणत्या राज्यात साजरा केला जातो तर बिहू हा सण आसाम या राज्यामध्ये साजरा केला जातो स्लम डॉट मिलेनियर या चित्रपटाचे दिग्दर्शक कोण तर स्लम डॉट मिलेनियर या चित्रपटाचे दिग्दर्शक डॅनी बोएल हे आहेत महाराष्ट्र शासनाने जनगणना अधिनियम एकोणीसशे अठ्ठेचाळीसनुसार नुसार जिल्हाधिकारी यांची खालीलपदावर नेमणूक अधिसूचित केलेली आहे तर डिस्ट्रिक्ट सेन्स ऑफिसर म्हणजेच जिल्हा जनगणना अधिकारी असं मराठीमध्ये आपण त्याला म्हणतो तर या व्हिडिओमध्ये आपण सामान्य ज्ञानावर आधारित वीस प्रश्न पाहिलेले आहेत हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत इतर व्हॉट्सअप ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनलवर जास्तीत जास्त शेअर करा आणि जिने सॅटर्डमी हे चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच